एकनाथ शिंदे गटातील बंडखोर शिवसेना आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षाने पक्षप्रमुखांवर अनेक गंभीर आरोप लावले या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख देशमुख साहेब जे आरोप लावले आहेत केसरकर त्याबद्दल काय केसरकर साहेब वारंवार मीडियासमोर येऊन जनतेची दिशाभूल करतात आणि तिथं असलेले जे बंडखोर आमदार आहेत गुवाहाटीमध्ये त्यांना त्या दिशाभूल माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करतात की आपली बाजू स्ट्राँग आहे परंतु वास्तुस्थिती पाहता बा ते जनतेची बी दिशाभूल करतात आता मी टी व्हीवर त्यांचं एक बाईट बघितली की बा औरंगाबादला संभाजीनगर नाव दिलं नाही द्यायला पाहिजेत होतं हिंदुत्वाचं असे असे काही अनेक विषय ते टी व्हीवर बोलत असतात अडीच वर्षाच्या पूर्वी केसरकर साहेब ह्या महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री होते त्यांना पाच वर्षे देवेंद्रजी फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना ही अक्कल आली नाही की मी राजीनामा देतो म्हणून देवेंद्रजीने संभाजीनगर नाव द्यावं म्हणून त्या पाच वर्षापूर्वी त्यांना कधी अडीच वर्षाच्या अगोदर कधी त्यांना हा जाग आला नाही पण मराठीत आमच्या इकडे खेड्यात म्हणतात दुखते कुठे आणि शेकते कुठे म्हणजे जखम आणि मांडिले मलम अशी अवस्था केसरकर साहेबांची झालेली आहे आमच्याकडे चाळीस आमदार आहे पक्ष आमचा आहे हिंदुत्वाच्या विचाराचे आम्ही आहो मुळातच केसरकरांचा जन्म ह्या पक्षामध्ये साडेसात वर्षापूर्वीचा आहे साडेसात वर्षाच्या पूर्वी, पूर्वी केसरकर राष्ट्रवादीमध्ये होते त्यांचा राष्ट्रवादीमधून ह्या पक्षामध्ये ते आले मुळातच ते हिंदुत्वाच्या विचाराचे नाही आहेत त्यांनी हिंदुत्व हे आम जनतेला शिकू नये तुम्ही आमदार झाला पण हिंदुत्वाच्या मतदारांनी तुम्हाला आमदार केलं हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला आमदार केलं तो पदाधिकारी आज उद्धवसाहेबासोबत आहे तो मतदार आज उद्धवसाहेबासोबत आहे तुम्ही ज्या पद्धतीनं दिशाभूल करतात केसरकर साहेबांना माझी एक विनंती आहे आपल्याला एक मुलगी आहे आपण टी व्हीवर सांगितलं मी पण बघितलं आपल्या मुलीचे वडील आपण आ दीपकजी केसरकर आपल्या मुलींचं वडिलाचं नाव बदलू नाही शकत तिला जर नाव बदलायचं असेल तर तिला पुनर्जन्म घ्यावा लागेल नंतर तिच्या वडिलाचं नाव बदलील तसं राजकीय आपले वडील राजकारणामध्ये दीपक केसरकरांचा बाप बाळासाहेब उद्धवसाहेब शिवसैनिक आहे शिवसेना आहे तुम्हाला राजकारणातला बाप जर बदलायचा असेल निश्चितपणे आपण राजीनामा द्यावा आणि निवडणुकीसोबत जावं आणि आपला बाप बदलावा ओ तुम्हाला वाटते का नाही का काही तुम्ही जनतेची दिशाभूल करता आम्ही हिंदुत्व सडलं म्हणून आम्ही इकडे आलो अडीच वर्ष तुम्ही शपथविधी घेतले हो बरेच मंत्र्यांनी अडीच वर्ष शपथविधी घेताना तुम्हाला कधी वाटलं नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी कधी असं म्हटलं नाही की ज्या शिवसेनेने आम्हाला पंचवीस वर्ष साथ दिली खेड्यापाळ्यात खांद्याला खांदा लावून शिवसेनेनं खा आपलं काम केलं ज्या भारतीय जनता पार्टीला खेड्यात एक अपाऱ्याची पार्टी, पार्टी समजत होते त्या भारतीय जनता पार्टीला ह्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनं हिंदुत्वाची पार्टी म्हणून पुढे आणलं पण भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी असं नाही म्हटलं की देवेंद्रजी आम्ही भाजपमधून बाहेर पडतो ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर आमदारावर ईडीच्या कारवाया चालू आहेत शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या विचाराच्या असल्यावर मतदारावर म्हणा का पदाधिकाऱ्यावर म्हणालं ईडीची ज्या प्रकारनं कारवाई अन्याय चालू आहे हा अन्याय दूर करा नाही तर आम्ही भाजपमधून बाहेर पडतो असं कधी त्या आमदारांनी म्हटलं केसरकरजी भारतीय जनता पार्टीच्या आमदारातून काहीतरी शिकून घ्या शिकून घ्या त्याच्या आमदार तुम्ही म्हणा ना तुम्ही म्हटलं कधी की ह्या ईडीच्या कारवाई करू आल्या थांबवा म्हणून देवेंद्रजीनं हे का वाटलं नाही तुम्हाला म्हणायचं की ह्या ज्या पद्धतीने ईडीच्या कारवाया आज ज्यांच्यावर ईडीच्या कारवाया झाल्या ते तर तुमच्याजवळ बसलेले आहेत त्यांच्यावर काही कारवाई नाही साहेब बोलतात म्हणून त्यांना ईडीची नोटीस आली हे का तुम्ही म्हटलं नाही की हे जे चुकीचे पद्धत भारतीय जनता पार्टी करू आलं घात कोणा केला हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा खरा घात भारतीय जनता पार्टीनं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये एक मोदीची लाट निर्माण आली आणि मोदीची लाट आल्यानंतर आता आपल्याला शिवसेनेची आवश्यकता नाही ही हिंदुत्वाची पार्टी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात संपुष्ट आणण्याची हीच वेळ आहे त्यावेळेस दोन हजार चौदाला विधानसभेला भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलं आणि ऐन वेळेवर युती तोडली खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची युती दोन हजार चौदाच्या विधानसभेलाच तुटलेली आहे आणि त्यावेळेस उद्धवसाहेबांनी सोबळावर तिरेसट आमदार ह्या महाराष्ट्रात निवडून आणले ऐन वेळेवर घात झाला गोंधळ निर्माण झाला तरी सुद्धा त्रेसठ आमदार ह्या महाराष्ट्रात उद्धव साहेबांनी निवडून आणले आज तुम्ही अडोतीस आह का चाळीस हा किती आहे तो प्रश्न नाही तुम्ही जेवढे हा तेवढेच तिथं आहात तुमच्या मागं ह्या महाराष्ट्रातला शिवसैनिक नाही ह्या महाराष्ट्रातला मतदार नाही आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये भविष्यात निवडणुका जमा होतील त्यावेळेस खरी शिवसेनेची ताकद ह्या महाराष्ट्रात देतील आणि शंभराच्या वर ह्या महाराष्ट्रातले शिवसैनिक आमदार हे शिवसेनेचे सोबळावर निवडून आणल्याशिवाय राहणार नाही केसरकरांचे आरोप असे सुरू राहिले तर काय उत्तर देणं केसरकरांचे त्यांनी आरोप थांबावे ते मस्त सुंदर गोळ बोलून ठोकतात आपण म्हणतो ना एखादा गोळ बोलून काटा काढतो चुकीच्या पद्धतीनं ते आरोप करतात मला तर शंका आहे की कदाचित त्यांनाही ईडीची वगैरे नोटीस वगैरेची धमकी दिली असेल केसरकरजी तसे जाऊ शकत नाहीत ज्या पद्धतीनं तुम्ही टी व्हीसमोर समोर तुम्हाला बोलावं लावतात मला नाही वाटत ते स्वतः त्यांचं बोलणं आहे जे भारतीय जनता पार्टी सांगते त्या पद्धतीनं त्यांना लिहून दिल्या जाते त्या, त्या पद्धतनं ते बोलतात पण केसरकरजी जे सांगतात केसरकरजी मंत्री होते कोणत्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाप्रमुखांना दोन दोन चार चार घंटे भेटत नव्हते मुलाखत देत नव्हते कामं करत नव्हते तरी केसरकरजींना मंत्रीपद राहिलं केसरकरजींना ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिपदात समाविष्ट केलं नाही खरं दुखणं हे केसरकरचं ते आहे केसरकरांना उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं नाही हेच त्यांचं खरंच दुखणं असल्याचा पलटवार आमदार नितीन देशमुख यांनी केलाय उमेश हलोणी एबीपी माझा अकोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट